दादा ही बाई इथे काय करते? दादा ही बाई इथे काय करते? ती खूप आजारी आहे आणि या क्षणी तिच्या या आजारपणात तिला आसरा देणं अतिशय गरजेचं होतं, म्हणून तिला आसरा दिलेला आहे. पण दादा, या बाईने आपल्या अभयचा संसार जवळजवळ उद्ध्वस्त केला होता आणि तुला हिच्याबद्दल सहानुभूती वाटते? ती जर आजारी होती, मरणार होती ना, तर मरू द्यायचं होतं तिला. तिची कर्मच इतकी वाईट आहेत ना की किडे पडून मरणच नशिबात आहे हिच्या. मयुरेश, तिच्या कर्माची फळं ती भोगेलच, पण आपण ही अशा तऱ्हेची भाषा वापरून स्वतःची जीभ कशाला विटाळायला पाहिजे? ही स्त्री ज्या परिस्थितीत माझ्याजवळ आली, ज्या पद्धतीची मदत तिने माझ्याकडे मागितली, त्याचा सगळ्याचा विचार करता मला त्या क्षणी तिला अशी मदत करणं, नाकारणं हे शक्य नव्हतं. अरे पण दादा, ही सरड्याची जात आहे, क्षणाक्षणाला रंग बदलते. आत्ता हिचे दिवस वाईट आहेत ना, म्हणून ही इतकी नरम आहे. जरा का हिचे चांगले दिवस येऊ देत, मग बघ कशी खरा रंग दाखवते की नाही. पण एनी वे, मी ती आत्ता वेळ येऊच देणार नाही. मी आत्ताच्या आता अभयला फोन करून सांगतोय. तू असं काहीही करणार नाहीयेस मयुरेश, काहीही करणार नाहीयेस. दादा, तू असं कसं म्हणतोयस? आकाश आणि अभय जीवाचं रान करतायत हिला शोधण्यासाठी आणि तुला त्याची काहीच किंमत नाही. अभयच्या षडयंत्राला बळी पडला आणि तुला हिच्याबद्दल सहानुभूती वाटते, अभयबद्दल वाटत नाही. मयुरेश, अभय माझा भाऊ आहे, त्याच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोणत्या वेळेला योग्य अयोग्य आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. या स्त्रीला मी आत्ता जी मदत केलेली आहे, तिला जो आसरा दिलेला आहे, त्याच्या पाठीमागे अत्यंत गंभीर कारणं आहेत मयुरेश. दादा, मग ती कारणं तू मला सांग आत्ता. योग्य वेळ आल्यानंतर मी सगळ्यांना सांगणार आहे, पण आत्ता नाही. दादा, माझं बोलणं तुला कदाचित हार्श वाटेल, पण तू अभयचा विश्वासघात करतोयस. मयुरेश, अभयसाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे. काय तुला जो अर्थ काढायचा असेल तो काढ, तुला जे काही समजायचं असेल ते तू समज. माझ्या प्रत्येक कृतीचा प्रत्येक वेळी प्रत्येकजण योग्य अर्थ घेईलच अशी माझी कधीही अपेक्षा नसतेच. मी फक्त कृती करताना त्या कृतीबद्दल मी कन्व्हिन्स आहे की नाही हे पाहतो आणि प्रत्येक वेळेप्रमाणे याही वेळेला मी जे करतोय ते योग्य करतोय अशी माझी खात्री आहे मयुरेश. मला तसं वाटत नाही दादा, मला तसं वाटत नाही. आणि तू हे जे काही सत्र चालू केलेस ना क्षमा करण्याचं होलसेलमध्ये, ते एक दिवस तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. आधी नरहरी आणि आता ही कृतिका. बरं, तू हिला इथं आणून ठेवलेस, ही गोष्ट तू आमच्यापासून का लपवून ठेवलीस दादा? एवढ्यासाठी. ही गोष्ट कळल्यानंतर तुझी आत्ता जी प्रतिक्रिया उमटते आहे तशीच प्रतिक्रिया इतरांचीही उमटली असतील, तेच मला नेमकं नको होतं. आणि तशा परिस्थितीत मला या स्त्रीला मदत करणं शक्य झालं नसतं, म्हणून कृतिकेला मी इथे आसरा दिलेला आहे आणि त्याबद्दल बोलत नाही आहे. कृतिका, कृतिका, कृतिका. हरेश, ही कृतिका कोण लागते तुझी? मला तर हिच्या आजारपणाविषयी सुद्धा शंका आहे. ते खरंय का ते सुद्धा तिने घेतलेले सोंग एक? प्लीज तुम्ही असं बोलू नका, तिची तब्येत खरंच बरी नाहीये. डॉक्टर, प्लीज तुम्ही जा आता, प्लीज. अहो पण ठीक आहे. डॉक्टर निघा तुम्ही. मयुरेश.
कुठलाही सोंग घेत नाहीये. मला खरंच खूप बरं नाहीये. आणि दादांनी मला इथे आणून माझ्यावरती खूप उपकार केले. त्यांचं मन खरंच खूप मोठं आहे रे. दादाचं मन मोठं आहे ना, म्हणून ते तुम्हा सगळ्यांना फावत. तुम्ही सगळेजण पाप करता ते करता आणि मग येऊन दादाचे पाय धरता. पण मला खाते एक होते का, तुमचे दिवस फिरलं ना का तुमची नियत सुद्धा फिरणार आहे बघ. आणि मग ज्या हाताने तुम्ही दादाचे पाय धरलेत ना, त्याच हाताने येऊन तुम्ही दादाच्या पाठीत सुराख खुपसल्याशिवाय राहणार नाही. नाही रे, मी खरंच असं काही नाही करणार. मला तुम्हाला कोणालाही कसलाही त्रास द्यायचा नाहीये. माझी तब्येत बरी नाहीये म्हणून महेश, मी बरी झाले ना की मी लवकरात लवकर इथून निघून जाईन. बस मी खरंच काही नाही करणार. तू लाग जाशील ग, पण आम्ही तुला जाऊ दिलं पाहिजे ना. तुला तुरुंगात चढताना पाहिल्याशिवाय आमचा आत्मा थंड होणार नाही कृतिका. दादानं तुला माफ केलं, पण तू आमच्याकडून तशी अपेक्षा करू नकोस. मी आत्ताच्या आत्ता अभिला फोन करून पोलिसांना इथे बोलवून घेतोय. नाही, मी आता कुणाचंही ऐकणार नाही. तू असं काही करणार नाहीस, कोणालाही काही सांगणार नाहीस. तुला माझी शपथ आहे, तू आता जे काही बोललास इथे त्यापैकी काहीही करणार नाहीयेस. तू इथे जे काही बघितलंस त्याबद्दल कुठेही वाच्यता करणार नाहीस. तुझ्या व्यवहारातून वागणुकीतून तू हे कोणालाही दर्शवून देणार नाहीस की तू इथे काय पाहिलेलं आहेस. तसं काही केलंस तर तू तुझ्या दादाला कायमचं मुकशील. सांगतो त्यातच सगळ्यांचं भलं आहे. मला दिलेलं वचन लक्षात आहे ना? हो दादा, मी कुणालाही काहीही सांगणार नाही. नुसतं सांगण्याचा किंवा बोलण्याचा प्रश्न नाही आहे मयुरेश. तुझ्या वक्तव्यातून, तुझ्या शरीरभाषेतून काहीही व्यक्त होता कामा नाही. ज्या पद्धतीने मी या घरात वावरतो आहे त्याच पद्धतीने तुला घरात वावरायला पाहिजे. बाहेर जे काही घडत आहे त्याचे पडसाद आपल्या या घरात उमटायला नको आहेत. ठीक आहे, पण दादा त्या कृतिकाचं ताबा ठेव स्वतःवरती, तोंडावरती. यापुढे चुकून सुद्धा ते नाव या घरात घेऊ नकोस. सगळ्यांचं चांगलं व्हायचं असेल तर आत्ता गप्प राहण्यामध्ये शहाणपणा आहे. माझ्यावर विश्वास ठेव.
महाराज सगळं व्यवस्थितच करतील. लक्षात आलं? वचन. जा, जाऊन सो. मयुरेश दादा कुठे होता तुम्ही? जुन्या घरी होतात का? नाही, जुन्या घरी नव्हता दादा. मग मी तिथून मठात गेलो आणि मग मठात भेटला. मठात? यावेळेला? यावेळी काय मठात? अगं, तिथला एक सेवेकरी आजारी आहे दादा, त्याची सेवा करत होता ना म्हणून. ठीक आहे दादा, तू जाऊन झोप, खूप उशीर झालाय. खरं बोलतोस? म्हणजे? नाही, मला असं वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोस. तुझ्यापासून काय लपवणार आहे मी वेळ आहे का? नाही मी कस्तुरी जाऊ देत, पहाटेचे 4:30 वाजलेत, मला उद्या सकाळी कामाला जायचंय, झोपणं गरजेचं आहे. जातो मी झोपायला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे, झोप झाली नाही का व्यवस्थित? डोळे एवढे लाल कशाने झाले? अरे झोप झाली, काल उशिरा झोपलो इतकंच, त्या जागरणामुळे डोळे लाल झाले असतील. दादा किती वाजता आला रे काल रात्री? अरे रात्री कुठला, 4:15 आलाय तो, मीच त्याला जाऊन घेऊन आलो. कुठे? मठात. मी मठात गेलो होतो ना त्याला घ्यायला. तू काल रात्री दादाला आणायला मठात गेला होतास? हो. आणि मी तुला बोललो होतो ते औषधांचं, ते विचारलंस त्याला? अभय, त्या सगळ्या शंकांचं निरसन झालंय. अरे दादाचा एक जवळचा भक्त आजारी आहे आणि त्यासाठी दादाने औषधं घेतली होती ती. अरे काय, अरे मला नाही का सांगायचं? अरे मी माझ्या हॉस्पिटलच्या स्टॉक मधून दिली असती, फुकटात दिली असती. मी बोलतो तश. ए थांब, तू आत्ता त्याच्याशी बोलायला जाऊ नकोस. का? अरे काय, आपण अशी उलट तपासणी करतो हे त्याला जाणवायला लागले आणि त्याला या गोष्टीचा त्रास होतो. तू बोलला तुला असं काही? नाही, मला तो बोलला नाही, पण त्याला आणायला मी जेव्हा मठात गेलो होतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे भाव बघितले त्या भावांवरनं मला असं जाणवलं. अभय जाऊ देत ना, त्याला त्याच्या पद्धतीने जे काय करायचं ते करू देत ना, आपण त्याच्यावर अविश्वास दाखवायला नको. अरे पण मयुरेश, आपण त्याच्यावरती यापूर्वी कधी अविश्वास दाखवलाय? कारण यापूर्वी दादा असं कधी विचित्र वागलाच नाहीये ना. हो, पण इतकी वर्ष तो असं वागला नाही ना, म्हणजे आत्ता सुद्धा त्याने तसं वागायला नको हे असं आपण गृहित धरायला नको ना. आणि त्याच्या काही स्पेसिफिक कॅल्क्युलेशन्स असतील असं वागण्यामागे, आपण त्या ऍक्सेप्ट करूयात. मयुरेश मला कळतच नाही असं काय बोलतोस तू, म्हणजे काल रात्री तू काहीतरी वेगळं बोलत होतास, आता सकाळी उठून काहीतरी वेगळं बोलतोय. हे बघ, असं काही नाहीये, काल रात्री जे मी बोलत होतो ते खरं आहे आणि आत्ता जे मी बोलतोय ते सुद्धा खरंच आहे. अभय जाऊ देत, आपण आपण हा विषय आता पूर्णपणे बंद करूयात. ठीक आहे? ठीक आहे ना, म्हणजे काय आहे की दादाच्या ह्या विचित्र वागण्याने तू जर कन्व्हिन्स झाला असेल तर मग माझं कार्य बोलणंच खुटलं. पण कसं आहे मयुरेश की टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, दादाला असं समोरासमोर जाऊन जाब विचारणं मनासुद्धा जरा भीती वाटते रे. पण जोपर्यंत माझ्या मनातल्या शंकांचं निरसन होत नाही ना तोपर्यंत मला स्वस्थता नाही लाभणार. तू असं काय करतोयस? तुला मी सांगितलं ना, दादाचा एक भक्त आजारी आणि त्यासाठी दादाने ती औषधं आणली होती. ओके तुला, ओके, देअर एंड्स द मॅटर, बंद विषय बस. पण तू म्हणतोस म्हणून I am not convinced.
चला मी तयार होतो, हॉस्पिटलला जायचंय. एक्सक्यूज मी सर. येस सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वरच्या फ्लोरवरती कृतिका मॅम जे कपाट हँडल करत होत्या ना, त्या कपाटाची चावी बनवून घेतली आहे. पण सर, आज ते कपाट उघडायचं होतं ना, पण आम्हाला आकाश सरांनी सांगितलं की तुम्ही किंवा ते स्वतः असल्याशिवाय कपाटाचा लॉक नाही. पण आकाश इथे नाही आहे, तो सेमिनारसाठी बाहेर गेलाय. तुम्ही एक काम करा, तुम्ही ते कपाट इकडे घेऊन या. सर इथे? हो का, एनी प्रॉब्लेम? तसा काही प्रॉब्लेम नाही सर, पण कपाट थोडं खूप हेवी आहे. नाही पण मी तुम्हाला उचलाय सांगत नाही येते, आणि आपल्या हॉस्पिटलला लिफ्ट आहे ना, वॉर्ड बॉयना सांगा घेऊन यायला खाली. सॉरी सर, मी काहीतरी व्यवस्था करते. थँक्यू. हां आकाश, अरे मी तुला डिस्टर्ब नाही ना केला? ओके ओके. अरे आकाश, ते कृतिकाचं कपाट होतं बघ, त्याची डुप्लिकेट चावी बनवून आणली आहे. हां आणि मी ते माझ्या कॅबिनमध्ये मागवून घेतलं आहे कपाट, आणि ते इथे उघडतो आहे मी. हो अरे काय की ते उगाच सगळ्यांसमोर नको, वरती तिकडे उगाच बबरा होईल सगळीकडे. ओके ओके ओके, मी तुला कळवतो. हां हां या सावकाश रे. सर हा चावीवाला इथे इथे ठेव. हां बस ओके थँक्यू. टू कृतिका फ्रॉम महेंद्र. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आता, हे कपाट राहू दे इथे. पण सर औषधांचा स्टॉक. अहो त्यासाठी एक नवीन कपाट घ्या हवं तर, पण हे कपाट राहू दे इथे 2-3 दिवस, मी नंतर सांगेन. ओके सर. महेंद्र कृतिका कशी आहेस? मी तुला इथे खूप मिस करतो, तुझ्याशिवाय राहण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही मी. तुझ्याबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणी अत्यंत त्रास देतात. तुझ्या सहवासात घालवलेला प्रत्येक दिवस आणि तुझ्या मिठीत घालवलेली प्रत्येक रात्र मी इथे खूप जपून ठेवले माझ्या मनाच्या कप्प्यात. तुझा आणि फक्त तुझा महेंद्र. असं करायला नको होतस कृतिका, खूप वाईट आहे. तू तिच्याशी कितीही चांगुलपणाने वागलास तरी ती तुझ्यावर उलटणारच, हे सगळं माहीत असून सुद्धा तू तिची मदत करतोयस, चूक आहे. नाही दादा, अभय अभयला जर हे सगळं कळलं तर. नाही दादा, तू अभय कृतिका आपलं जुनं घर. नाही,
तू कृती करायला मदत नाही करायला पाहिजे. कृती करायला मदत नाही करायला पाहिजे. नाही तुम्ही नाही तुम्ही चुकीचं वागू चुकीचं वागू चुकीचं वागू चुकीचं वागू.